remain seated with your seatbelt fastened until the captain has switched off the seatbelt sign. Just I would like to acknowledge traditional custodians on this land. Would also like to pay our respects to elders past, present and emerging. If your phone is within reach, you can switch it on. However, I do ask you not to use it whilst walking across the tarmac. Thank you. We look forward to seeing you the next time you choose to fly. Thank you and good morning. Good morning. Bueno, sí. Estamos aquí barachando, descargando. आज तुला बरा वेळ मिळाला रे, फक्त भेटायला यायला आणि तेही अगदी मेलबर्न वरून. अरे चक्क सिकलिप टाकली आणि निघालो. मी म्हटलं काम काय आहे, रोजचीच आहेत. पण तुमचं हे जे काय चाललंय ना, ते म्हणजे विकतचं दुखणं आहे. अबे आता ह्या वयामध्ये आपले सगळे मित्र, कोणाचा तरी नवरा, कोणाची तरी बायको असणारच ना. तुला चांगलं कळतंय मी कशाबद्दल बोलतोय ते. अजूनही वेळ गेलेली नाहीये, थोडा विचार कर. तुझा नक्की प्रॉब्लेम काय रे? त्या सोशल मीडियाने ना लोकांना वेड लावायची पाळी आहे. शाळा कॉलेजातली लफडी पुन्हा डोकं वर काढायला लागली. अरे अरे या कोर्ट कचेऱ्यांना आणि काउन्सिलिंग करणाऱ्यांना काय कामं कमी आहेत का? त्यात पुन्हा ही रिफ्रेश झालेल्या लफड्यांची भर. अरे कुठून कुठे चाललायस तू विक्या? मी तिला तेव्हाही प्रपोज केलेलं नव्हतं. तेच म्हणतोय ना मग मी, गेली 20-22 वर्ष काहीही नव्हतं आणि आता अचानक एकदम एवढं. अरे तू सोड ना यार, तू कशाला टेन्शन घेतो? मी बघतो कसं हँडल करायचं ते. बघा करा हँडल. Países celebrando na pequena Portugal ou Little Portugal. विचार होते तुझा मनीजे तेच माझा मनी. विचार होते तुझा मनीजे तेच माझा मनी. बोलायाचे बरेच होते शब्द नव्हते कुणी. बोलायाचे बरेच होते शब्द नव्हते कुणी. कळेच ना तशीच ती ही अजून राहिली. Thank you.
Hi, how are you going? Fantastic. Would you like to order something? Our chief guest is yet to come. Can you give us a few moments, please? Yep, sure, no worries. हॅलो काय रे पोचलात का तुम्ही हो हो दीपक हो आहे इथंच आहे बाजूला ओके मी पोचते 5 मिनिटात तू 5 मिनिटात ये किंवा 50 मिनिटात ये हा काय तुला आज भेटल्याशिवाय जाणार नाहीये ओके आरामशीर ये अच्छा बाय बाय जळतोय माझ्यावर मी कशाला जळू बाबा आगीशी तर तुम्ही खेळताय बर बरं ऐक ती आली ना की हाय कर आणि सटक लगेच उगस तरळत बसू नको हाय अरे तुझी लेक किती गोड आहे रे अरे फेसबुकवर फोटो बघितले ना तिचे तुला खरं सांगू मला वाटलं तिला माझी सुनच करून घ्यावी ओ भावी सासूबाई इथं समोर काय वाढून ठेवलंय ते आधी बघा अरे इथे तर काहीच नाहीये तुम्ही मी याच्या आधी ऑर्डर दिली की काय धन्यवाद तुम्ही दोघं बरं येतो मी हॅव अ गुड टाइम अँड अ सेफ टाइम अरे बस ना थोडा वेळ एवढी काय घाई आहे नको मला बरीच काम आहेत चालू द्या तुमचं व्हॉट एव्हर इट इज ओके अरे काय तू तू त्याला चक्क हकलूनच लावलंस आता तरी जरा प्रौढासारखा वागा अग आम्ही किती म्हातारे झालो ना तरी असेच असणार हाय हॅलो Would you like to order anything now? 2 chai latte please. No sugar. Yep, no worries. Aga sorry mi tula vicharaychas visarlo. Asu de re. Nahi tari majhi avad nivad tula adhipasunach maiti aahe. Kay? Nahi mhanje mala vatlo आवड निवड तशीच असेल ना अजून नाहीतरी फार बदल झाला नाहीये तुझ्यात अजूनही तू तितकीच सुंदर दिसतेस भारतात असं निवांत कधी भेटायलाच नाही मिळालं नाही का जसं काही तू खूप प्रयत्न केलेस तसं नाही पण तुला जिंकायची मनीषा मी कधीच सोडली होती हो नाहीतर दीपकचा उजेड कमी झाला असता ना नाही म्हणजे तेव्हा मला वाटायचं की हे प्रकरण आपल्याला झेपणार नाही कदाचित का मी अशी बिंदास्त वागायची म्हणून मे बी अरे मुलीचं खरं आयुष्य तिच्या आई बापांकडेच असतं निदान तिथे तरी त्यांना मन मोकळेपणे जगू द्या हो 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 नोटेड लक्षात ठेवीन मी ठेवायलाच पाहिजे एन्जॉय साधारण 20-21 वर्षानंतर भेटलो असेल नाही का आपण मी यायचो दरवर्षी भारतात विक्रमच्या लग्नाला पण आलो होतो मला वाटलं तू भेटशील तिथे पण तू दिसलीच नाहीस अच्छा म्हणजे तू मला शोधत होतास तर वरवर की डोळ्यात तेल घालून जाऊ दे आता काय उपयोग आहे त्या सगळ्याचा तेव्हा तर तू चक्क माझ्या मागे मागे फिरायचास मी दिसावी म्हणून धडपडायचास आणि कधी कधी तर त्या बिचाऱ्या विक्रमलाही मध्ये घ्यायचा एवढं सगळं माहीत होतं ना तुला मग तू का नाही विचारलंस अरे आधीच बिंधास्तपणाचं लेबल काय कमी होतं त्यात मी विचारायचं तुला
मला वाटतं माझंच चुकलं. तुला तेव्हाच विचारायला पाहिजे होत. जाऊ दे रे, आता भेटलोय ना आपण. पण आता तुझी फॅमिली आहे, माझी फॅमिली आहे. म्हणून काय झालं? अगं म्हणजे काय, आता आपण पहिल्यासारखं नाही वागू शकत. अरे मी असं कुठे म्हणते पहिल्यासारखं वागायचं? तुझी फॅमिली माझी फॅमिली असली तरी आपलं नातं आपण वेगळ्या वळणावर नाही नेऊ शकत. आयुष्याच्या या वळणावर जरी आपुले मार्ग निराळे, नाते आपुले तसेच ठेवू, वाटेल जरी दुनियेस वेगळे. खरे सांगते आठवण तुझी रे, मनात माझ्या अजूनही ओली. तुझ्यासारखी मनात माझ्या तशीच तीही अजून राहिली. तुला माहिती, मला सारखं वाटायचं की आयुष्यात पुन्हा एकदा तरी तू भेटा. And just so you know, the cafe will be closing in about 15 minutes. Okay. Thank you. Thank you. आपल्यालाही निघायला हवं, नाहीतर तो विक्या डोकं खाईल माझं, त्याला वाट बघायला लावली म्हणून. ए लवकर ये रे, नाहीतर फ्लाइट मिस होईल. अच्छा ओके. खूप बरं वाटलं तुझ्याशी बोलून, तुला भेटून पुन्हा नव्याने सुरुवात करून. पण लोकांना सांगणार तरी काय? डीप्स लोकांना सहजासहजी यातलं नाही कळायचं रे सगळं. पण मग याला म्हणायचं तरी काय? प्रत्येक वेळी काही नाव द्यायलाच हवं. काही रिलेशन्स फ्रेंडशिपच्या पलीकडे असू शकतात ना, आणि तीही कुठलीही सीमारेषा न ओलांडता. आठवते मज अजून पुरी सांजवेची भेट ती पहिली. तुझ्या सारखी मनात माझ्या, तुझ्या सारखी मनात माझ्या तशीच तीही अजून राहिली. आठवते मज अजून पुरी सांज वेळची भेट ती पहिली. भेट ती पहिली, भेट ती पहिली.